आता बातम्या अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोव्यावर ढग दाटून आले पूर्व किनारपट्टीवर येत्या चोवीस पश्चिम किनारपट्टीवर होण्याची शक्यता आहे काही भागामध्ये तुरळक पावसाची चिन्ह असून ढगाळ हवामानामुळे हवेतील गारठा नाहीसा झालाय आणखी दोन दिवस ही परिस्थिती राहील अशी हवामान खात्याची अटकळ आहे आता पाऊस बास असं म्हणायची यंदा वेळ आली होती अगदी दिवाळीपर्यंत पावसानं पाठ सोडली नाही नवरात्राचे नऊ दिवस तर रोज संध्याकाळी मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं असला कसला परतीचा पाऊस असं लोक म्हणू लागले दिवाळीतही एक दिवस पावसानं उदक सिंचन केलं त्यानंतर गेल्या आठवड्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली होती जरा धुकं पण पडायला लागलं होतं मात्र शनिवारपासून हवेत एकदम बदल झाला कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आज दिवसभर तर सूर्यदर्शन झालंच नाही निरुत्साही आणि आजारांना आमंत्रण देणारी हवा असल्यानं नागरिकही वैतागले आहेत आज सकाळी कोल्हापूर शहराच्या अनेक भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या ढगाळ हवेमुळे वातावरणातील उष्मा वाढला असून दिवसाही अंधारल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती दरम्यान केरळच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता असून पुढील दोन दिवस केरळ उत्तर कर्नाटक गोवा पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे ढगाळ हवामानाचा फटका मानवी आरोग्यावर तर होतोच पण पिकांनाही ढगाळ हवामान बाधा आणतं आई नोव्हेंबरमध्ये थंडीऐवजी उकाडा आणि पावसाचे शिंतोडे अनुभवल्यानं निसर्गही आता बदललाय असंच म्हणावं लागेल